अलख निरंजन श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा स्वागत। आपण बऱ्याच दिवसानंतर श्री नवनाथ कथासार अध्याय 7 घेऊन आलेलो आहोत। बरेच दिवस पितृपक्षाचे त्यानंतर दसऱ्याचे व्हिडिओज चालू झाले होते, नवरात्रीचे व्हिडिओज आले होते, पण आता आपण या पुढील जे सर्व व्हिडिओ असणार आहेत हे आपले नवनाथ कथासारांचे असणार आहेत। आपण आता अध्याय 7 तर अध्याय 40 संपूर्ण कथासार पाहणार आहोत। 1-3 दिवसात कंप्लीट करूयात आणि त्यानंतर संपूर्ण शिवमहापुराण तसेच येणारी जी दिवाळी आहे त्याबद्दलचे व्हिडिओ येणार आहेत। तर चला या व्हिडिओमध्ये आपण सुरू करूया श्री नवनाथ कथासार अध्याय 7 वीरभद्राशी युद्ध आणि समेट। श्री गणेशाय नमः। कालिकेशी मैत्रीपूर्ण संबंध संपादन करून व तिच्या आतिथ्याचा स्वीकार करून तिची अनुमती घेऊन मच्छिंद्रनाथ उत्तरेकडे पदभ्रमण करीत निघाले। उत्तर कोकणातील प्रसिद्ध हरेश्वर तीर्थाला ते गेले। तेथे गदातीर्थात स्नान करून ते पर्वत प्रदक्षिणेस निघाले। तेथे प्रदक्षिणेच्या मार्गावर त्यांना शंकराचा पुत्र वीरभद्र मानवाच्या रूपात भेटला। त्याच्याकडे त्रिशूळ डमरू धनुष्यादी आयुधे होती, तसेच शैलीशिंगी ही धारण केली होती। तो स्नानासाठी चालला होता। मच्छिंद्राला पाहून तो क्षणभर थांबला व उभ्या उभ्याच नमस्कार केला व त्याने मच्छिंद्राला विचारले, स्वामी आपले नाव काय, तुमचा पंथ कोणता? मच्छिंद्राने उत्तर दिले, मी जती मच्छिंद्र नागपंथी आहे। शैली कंथा मुद्रा ही मुद्रादी भूषणे धारण करून सर्वत्र संचार करणे आमचा धर्म आहे। कानाला छिद्र पाडण्याचा आमचा संस्कार आहे। हे वीर ऐकून वीरभद्राने त्याची व त्याच्या पंथाच्या आचाराचा गुरुचा उपहास करण्याचे सुरू केले। तो मच्छिंद्राला म्हणाला, तुम्ही लोक मुद्रा ठोकता, कान फाडून घेता, हा काय प्रकार आहे? मच्छिंद्र म्हणाला, त्याविषयी मी जास्त जाणत नाही, परंतु हा आमच्या गुरुचा प्रसाद आहे। गुरु उपदेशाप्रमाणे आचरण करणे याशिवाय आम्हाला काही माहीत नाही। यावर वीरभद्र म्हणाला, तू पाखंड मिरविणे सोडून दे, सनातन धर्माप्रमाणे वागायचे सोडून हा आपल्या बुद्धीच्या जोरावर वेदविधीच्या विरुद्ध भलत्याच मताचा प्रचार करणारा पाखंडी पंथ निर्माण करण्याचा गुन्हा करणारा गुरु महामूर्खच आहे। कानाला छिद्र पाडणे ह्या मुद्रा टाकून दे, दुःखाशिवाय अन्य लाभ नाही। वीरभद्राने गुरुची केलेली निंदा मच्छिंद्राला अजिबात आवडली नाही। रागाच्या भरात तो म्हणाला, अरे अधमा, तू कोणाची निंदा करतोस? दुसऱ्याच्या मनाला क्लेश होतील असे भाषण करणे म्हणजे महापाप आहे। हे सारासार विचार करण्याचे तुझ्या गुरुने तुला शिकवले नाही का? असल्या नतद्रष्ट गुरुचे शिष्यत्व सोडून दुसरा चांगला गुरु कर। तुझ्यासारख्या परनिंदा करणाऱ्या पाप्याचे दर्शन आणि संभाषण यामुळे मला दोष घडला, त्याचे प्रायश्चित्त म्हणून मला पुन्हा स्नान करावे लागणार। आता येथून निमूटपणे चालता हो, नाहीतर माझ्या हातून विनाकारण प्राणाला मुकशील। मच्छिंद्राने आपल्याला मूर्ख ठरवून केलेली हेटाळणी ऐकून वीरभद्र चांगला संतापला। आता ह्या घमेंडखोराला चांगला धडा शिकवायचा अशा निश्चयाने त्याने धनुष्य सज्ज करून अर्धचंद्राकृती निर्वाण बाण काढला। हे पाहून मच्छिंद्र त्याचा उपहास करीत म्हणाला, तुझ्यासारख्या युद्धाचे नाटक करणाऱ्या सोंगाला मी भिणार नाही, असे मी असंख्य पाहिले आहेत। वीरभद्र चौताळून म्हणाला, नालायक, पुरे कर तुझी बडबड, तुझा मृत्यू माझ्या हातून आज होणार म्हणूनच तू इथे आलास। आता तुला तुझा पाखंडी गुरु कसा वाचवितो हे मला पाहायचे आहे। यावर मच्छिंद्र म्हणाला, तुला वीरभद्र म्हणायच्या ऐवजी दळभद्र हेच नाव अधिक समर्पक ठरेल, कारण जो दुसऱ्याच्या गुरुची निंदा करतो तो चांडाळच असतो। माझ्या गुरुचे कृपाछत्र माझ्यावर असल्यामुळे देवदानवांना शरण आणण्याचे सामर्थ्य या मच्छिंद्राला प्राप्त आहे। तेथे तू म्हणजे एक शूद्र आहेस। वीरभद्र म्हणाला, अरे उन्मत गोसावड्या, तुला स्वतःच्या शक्तीचा फार अहंकार झाला आहे। तुझ्या गळ्याचा वेद घेण्यासाठी मी हा बाण लावला आहे, तत्पूर्वी तू रामनाम घे, नंतर तुला ते घेता येणार नाही। यावर मच्छिंद्र हसला व म्हणाला, अरे नराधमा, राम मंत्र तुला अपवित्र निरुपयोगी वाटला काय? मला राम मंत्राचे स्मरण करायला सांगण्याअगोदर तुला माहीत नसलेली गोष्ट सांगतो। तुझा पिता शंकर या मंत्राच्या जपामुळे दुःखातून मुक्त व सुखी झाले। वाल्मिकी तरला तोच मंत्र मला सुद्धा तारील, म्हणून तूच सावध राहा, स्वतःचे रक्षण कर। त्यानंतर मच्छिंद्राने पुन्हा एकदा वज्रमंत्राचा जप केला व चिमुटभर भस्म भारून आपल्या भोवती टाकले। त्याच्या भोवती वज्रासराचे अभेद्य कवच तयार झाले। वीरभद्राने सोडलेल्या बाणाचे वज्रशक्तीने चूर्ण करून टाकले। त्यानंतर वीरभद्राने नागास्राची योजना केली, पाठोपाठ शक्तीअस्त्र ही सोडले। हे पाहून मच्छिंद्राने रुद्रास्त्र व खगेंद्रास्त्राचा उपयोग करून तो हल्ला परतून टाकला। त्यानंतर वीरभद्राने मच्छिंद्रावर वातास्र, अग्निस्र, कामास्र, दानवास्र, महासर्पास्र अशी एकापेक्षा एक श्रेष्ठ महाशक्तिशाली अस्त्रे सोडली। ते पाहून मच्छिंद्राने त्याला उत्तर म्हणून प्रतिकारासाठी पर्वतास्र, जलदास्र, रतीअस्र, देवास्र, संजीवनी अस्त्र अशी अस्त्र योजना करून सर्व अस्त्राचे निवारण केले। अशा प्रकारे दोघांची बराच वेळ रणसंग्राम चालू होता। दोघेही चढाओढीने एकमेकांचा घात करण्यासाठी नवनवीन शक्तिशाली अस्त्रांची योजना करीत होते।
आपापल्या गुरुचे स्मरण करीत त्याचा हा जीव घेणा पाहून विश्वाच्या अस्तित्वाला धोका होईल या भीतीने ब्रह्मदेव विष्णू शिवशंकर तेथे प्रकट झाले. त्यांनी मच्छिंद्रनाथाला व वीरभद्राला जवळ घेऊन त्यांचे मन शांत केले. नंतर वीरभद्राला मच्छिंद्रनाथ हा कवी नारायणाचा अवतार आहे हे सांगितले. मच्छिंद्रनाथांनी देवाच्या विनंतीनुसार महाप्रलयास्त्र मागे घेतले. त्याची नम्रता सामर्थ्य अस्त्रविद्येतील कौशल्य पाहून देवांनी त्याची वाहवा केली. मच्छिंद्राने आपल्या अस्त्रामुळे झालेली हानी भरून काढली. त्याने वासनिकास्त्र सोडले तेव्हा काळ आणि ब्रह्मप्रेरणा फक्त उरली. त्यांच्यात मिसळलेली पंचमहाभूते वेगळी झाली. ती पूर्वीप्रमाणेच व्यवस्थित कार्य करू लागली. देवांनाही मच्छिंद्राच्या या कार्याबद्दल कौतुक वाटले. त्यांनी वीरभद्राचा हात मच्छिंद्राच्या हातात देऊन दोघांना वैरभाव विसरून मैत्री करण्यास भाग पाडले. तेव्हा वीरभद्र म्हणाला, मी शिवपुत्र देवांमध्ये परमवीर युद्धात अजिंक्य असा माझा लौकिक होता. आत्तापर्यंत मला कोणीही हरवले नाही याचा मला गर्व होता. पण मच्छिंद्राने माझा पराभव करून माझे गर्व हरण केले. मला कल्पांत भैरव म्हणतात पण माझी त्रेधा केली. तुझ्या पराक्रमाने माझे तू मन जिंकलेस. तुझ्या मनात जी इच्छा असेल तीच मला सांग. मी पूर्ण करण्याचे तुला वचन देतो. असे म्हणून मच्छिंद्राला वीरभद्राने प्रेमाने आलिंगन दिले. मच्छिंद्र म्हणाला, वीरभद्रा, लोकांचे कल्याण व्हावे या हेतूने मी साबरी विद्या ग्रंथरूपाने रचली आहे. त्यातील मंत्राच्या ठिकाणी तू आपले सामर्थ्य प्रस्थापित कर आणि मंत्रपठण करणाऱ्याला त्वरित इच्छिलेले फळ प्राप्त होईल असे कर. मच्छिंद्रनाथाच्या म्हणण्याप्रमाणे वीरभद्राने मंत्राप्रमाणे कामे करण्याचे कबूल केले. तुझ्या ह्या कामासाठी वीरभद्राला आम्ही सहाय्य करू असे देवांनीही मच्छिंद्राला अभिवचन दिले. त्याप्रमाणे मच्छिंद्राने ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना मनोभावे बंधन केले. तेव्हा त्याला अधिक सामर्थ्यवान शक्तिवान होण्यासाठी विष्णूने चक्रास्त्र व संकटातून तू माझे स्मरण करताच मी स्वतः येऊन तुला संकट मुक्त करील असा वर दिला व त्याला प्रेमाने आलिंगन दिले. शिवशंकरांनी प्रसन्न होऊन त्रिशूलास्त्र, ब्रह्मदेवाने सापास्र, इंद्राने वज्रास्र, कुबेराने सिद्धीचे मंत्र, वरुणाने जलास्र, अग्नीने अग्निमंत्र व अश्विन कुमारांनी मोहिनी मंत्र दिला. याप्रमाणे इतर देवांनीही मच्छिंद्रनाथाला वर दिले. अशा प्रकारे वर प्रदान करून आशीर्वाद देऊन सर्व देव विमानात बसून स्वस्थानी जाण्यास निघाले. हे पाहून मच्छिंद्रनाथाने नम्रपणे देवांना विनंती केली की मला मणिकर्णिकेचे दर्शन घेऊन तिच्यामध्ये स्नान करण्याची इच्छा आहे. तरी माझ्या हा अनुग्रह करावा. त्याची ही मनोकामना पूर्ण करण्याचे देवांनी कबूल केले व सर्व देव विमानात बसून स्वस्थानी निघून गेले. मच्छिंद्राचे स्वर्गात गमन. श्री विष्णूंनी मच्छिंद्रनाथाला स्वतःच्या विमानात हाताला धरून स्वतःच्या जवळ बसविले व वैकुंठात स्वस्थानी नेले. तेथे विष्णूच्या सहवासात तो जेवण झोप असे व्यवहार करीत असे. दररोज मणिकर्णिकेत स्नान करण्याचा आनंद मिळवीत असे असा वर्षभराचा कालावधी संपला. एके दिवशी त्याला आपल्या पूर्वजन्माचे स्मरण झाले व मेरू पर्वतावर आपण घेतलेली पूर्वजन्मीची समाधी पावी असे वाटू लागले. आपली ही इच्छा त्याने विष्णूंपुढे प्रकट केली. श्री विष्णूंनी तात्काळ त्याला सोबत घेऊन वासुदेवांची व नवनारायणांची अशा दोन समाधीस्थळांचे दर्शन घडविले. मच्छिंद्रनाथाला हे पाहून परमानंद व समाधान वाटले. अशा प्रकारे मच्छिंद्र वैकुंठात आनंदात कालक्रमण करीत असताना एकदा भगवान शंकर कामानिमित्त वैकुंठात आले व जाताना त्यांनी मच्छिंद्राला कैलासास नेले. कैलासातही मच्छिंद्राला शंकरांचा सहवास स्नेहपूर्वक सन्मान मिळाला. तेथे वर्षभर राहून मग तो इंद्राबरोबर अमरावतीला गेला. तेथे 3 महिने राहिल्यानंतर ब्रह्मदेवांनी त्याला निमंत्रित केले व आणण्यासाठी नारदाला पाठविले. त्याप्रमाणे नारदांनी अमरावतीहून मच्छिंद्राला सत्यलोकात नेले. तेथे ब्रह्मदेवांच्या प्रेमळ सहवासात व आदरतिथ्याचा लाभ घेऊन तो 6 महिने तिथून राहून नंतर क्रमाक्रमाने इतर देव, यक्ष, गंधर्व यांच्या घरी पुढची 6 वर्षे पाहुणचार स्वीकारित राहिला. अशा रीतीने 7 वर्षानंतर त्या सर्वांचा निरोप घेऊन आपले जीवित कार्य करण्यासाठी पुन्हा पृथ्वीवर येऊन तीर्थयात्रा करू लागला. 7 वर्षापूर्वी खंडित झालेली आपली तीर्थयात्रा मच्छिंद्राने पुन्हा सुरू केली. मच्छिंद्रास वज्रावती देवीचे दर्शन. मच्छिंद्र फिरत केकडा देशातील वज्रवनात गेला. तेथे वज्रभगवतीचे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. तेथे तो पोहोचला. तेथे वज्रावतीचे अतिशय जागृत स्थान आहे. तिला वज्राबाई असे म्हणत. भगवतीचे दर्शन घेऊन मच्छिंद्र स्नानासाठी गेला असता त्याला गरम पाण्याची 360 कुंडे दिसली. ती पाहून त्याला आश्चर्य वाटले. तिथल्या सर्व तीर्थात स्नान करून तो अंबिकेच्या देवळात गेला व पुजाऱ्यास बोलावून कुंडाबद्दलची माहिती विचारू लागला. तेव्हा पुजारी म्हणाला, पूर्वी वशिष्ठ मुनीने येथे महायज्ञाचे आयोजन केले होते. तो 12 वर्षे व 12 दिवस चालला. या यज्ञासाठी अनेक देव देवता येथे येऊन राहिल्या होत्या. त्यांनी स्वतःसाठी स्नानाकरता गरम पाणी मिळावे म्हणून ही अलौकिक जलकुंडे निर्माण केली. त्या देव ज्या देवाने अथवा देवतेने जे कुंड निर्माण केले ते त्याच देवाच्या नावाने प्रसिद्ध झाले. यज्ञ समाप्तीनंतर देवमंडळी स्वस्थानी निघून गेली पण कुंडे अद्याप तशीच आहेत. ते ऐकून मच्छिंद्राच्या मनात आपणही एक कुंड निर्माण करावे असे वाटू लागले.
लगेच त्याने त्रिशूळाच्या सहाय्याने एक कुंड खाणून तयार केले. सरस्वती नदीच्या शेजारी एक उंच वट्यावर तयार केलेल्या या कुंडात जलास्त्र मंत्राचा जप करताच भोगावतीचे पाणी पाताळातून वर आले. यानंतर अग्निमंत्र जपताच त्या कुंडातील भोगावतीच्या जलात अग्नीने प्रवेश केला. मग मच्छिंद्राने त्या कुंडात स्वतः स्नान केले व आपल्या हातातील शिवाकडून मिळवलेल्या त्रिशूळाच्या बुडाकडील भागाने त्या उंच वट्यावर तडाखा देऊन एक दुसरे कुंड तयार केले. भोगावती नदीचा जलोग त्यात प्रवेशला. ते गरम पाणी घेऊन तो वज्रादेवीच्या देवळात गेला व देवीला त्याने स्नान घातले व पूजा केली. तेव्हा देवी मूर्तीतून स्वतः प्रगट झाली व म्हणाली, मच्छिंद्रा, तू स्वतः निर्माण केलेल्या कुंडातील उपपाण्याने मला स्नान घातलेस. त्यासाठी पाताळातील भोगावतीसारख्या पवित्र नदीला या भूमीवर प्रकट केलेस म्हणून मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झाले. तू महिनाभर येथे राहावेस असे मला वाटते. याप्रमाणे देवीच्या इच्छेला मान देऊन मच्छिंद्र एक महिनाभर तेथे राहिला. तिच्या सहवासात सेवा भावाने राहून मच्छिंद्राने तिचा स्नेह प्राप्त करून घेतला. एकदा त्याने मातेला विचारले, तुला वज्राबाई का म्हणतात? देवी म्हणाली, पूर्वी वसिष्ठांनी आयोजित केलेल्या महायज्ञासाठी इंद्रदेव सैन्यासह आले होते. त्यावेळी त्यांनी पुरेसा त्यांचा सन्मान झाला नाही असे वाटून त्याने रागाने वज्राची प्रेरणा केली. त्या वज्राच्या सामर्थ्यामुळे यज्ञासाठी जमलेल्या उपस्थित ऋषीमुनी व इतरांनाही प्राण गमवावे लागतील हे ओळखून श्रीरामचंद्रांनी शक्तिमंत्राने एक दर्भ मंत्रून सोडला. त्या दर्भात मी प्रगट होऊन ते वज्र गिळून टाकले व यज्ञातील संकट दूर केले. ते पाहून इंद्राला आपली चूक लक्षात आली व तो श्रीरामांना शरण आला. सभा मंडपात त्याने त्यांची स्तुती करून आपले वज्र परत मागितले. श्रीरामांच्या आज्ञेने मी गिळलेले ते वज्र इंद्राला परत दिले. त्यामुळे यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला. तो यज्ञ मंडपात सर्व ऋषी मुनी देव यांनी मला वज्राबाई असे नाव देऊन माझा सन्मान केला. त्यानंतर श्रीराम प्रभूंनी माझी या स्थानावर प्राणप्रतिष्ठा केली. प्राणप्रतिष्ठेच्या समयी त्यांनी मला भोगावतीच्या पाण्याने स्नान घातले होते. त्यानंतर तुझ्या हातूनच मला पुन्हा भोगावतीच्या पवित्र जलाचे स्नान लाभले. रामाने भोगावतीच्या शीतल पाण्याने स्नान घातले व ती रामकार्य झाल्यावर स्वस्थानी निघून गेली. परंतु रामापेक्षा तू एक विशेष गोष्ट केलीस की भोगावतीच्या ऊन पाण्यामुळे मला स्नान घातलेस आणि भोगावतीला कायमची माझ्याजवळ ठेवलेस म्हणून मला तू रामापेक्षा श्रेष्ठ पराक्रमी वाटतोस. देवीची हकीकत ऐकून मच्छिंद्रा आता संतोष वाटला. महिनाभर तेथे मातेच्या प्रेमपूर्ण सहवासात राहून प्रेमाने निरोप घेऊन मच्छिंद्र उत्तर भारतात पुढील तीर्थयात्रेसाठी निघाला. अध्याय 7 श्रोते हो इथे समाप्त झालेला आहे. श्रोते हो, जर आपण पहिले 6 अध्याय ऐकले नसतील तर आपण या आपल्या चॅनलवरील 10 दिवसांपूर्वीच्या व्हिडिओंमध्ये जाऊन पाहू शकता. तेथे आपल्याला सर्व अध्याय ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील. येणारे जे काही अध्याय आहेत आपले ते आपण पुढील 2 ते 3 दिवसात पूर्ण करणार आहोत. श्रोते हो, आज आहे, उद्या दसरा आहे. आपल्या सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, अगदी मनापासून शुभेच्छा. ये जी येणारी दिवाळी आहे आता ती आपल्यासाठी खूप आनंदाची जाऊ हीच नवनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या व्हिडिओला मी इथे थांबवत आहे. अलख निरंजन.